आपल्या आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं, म्हणून आपण ठरवलं होतं ना की सरळ सरळ त्या माणसाला पैसे द्यायचे आणि आपल्या अमृताला सोडवून आणायचं. का केलं तू हे असं? स्वतःच्या मान अपमानाच्या लढाईमध्ये ती बिचारी पोरगी भरडली जाते. अमृता, 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 परशु, परशु, काय झालं परशु? अमृता, जन्मभरासाठी मला विकत घेतलंस तू परशु. इतके दिवस लोकांच्या सांगण्यावरून मी संशय घेत आलो तुझ्यावर. मला माफ कर परशु. हॅलो अमृता, कशी आहेस? कमिशनर साहेब, नाही अजून अमृता शुद्धीत नाही आले. खरं तर मी तुमचे आणि तुमच्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानतोय. तुम्ही जे काही केलं ते, हो तो माझा भाऊ होता, त्यानं जाणलं तिला. त्यालाही गोळी लागली आहे पण आहे, ठीक आहे, तो सावरलाय. त्यामुळे मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती की जी काही चौकशी तुम्हाला करायची आहे ती नक्की करा, पण आज नको. उद्या सकाळनंतर जर तुम्ही पाठवलं तर बरं होईल, कारण हो हो बरोबर, अमृताही अजून शुद्धीत आलेलं नाही आहे, त्यामुळे ओके. हो हो, उद्या तुम्ही कोणालाही पाठवा, काही हरकत नाही. ओके, आता पुन्हा कसली चौकशी करायची आहे त्यांना? पोलिसाला इजा झाली आहे ना म्हटल्यावरती सगळं पोलीस डिपार्टमेंट पेटून उठलंय. मोराजकरांवर गोळीबार झाला म्हणून सगळं. परशु कसं आहे? बरा आहे, आता शुद्धीत आलाय, आता चिंतेचं काहीच कारण नाही. मी काय केलं म्हणजे त्याचे उपकार फिटतील? दादा, गेल्या काही दिवसात आपलं घर इतक्या विचित्र परिस्थितीतून जात आहे ना. अमृताचं अपहरण, सुमित्राचं ते विचित्र वागणं, अहिल्यावर गोळीबार, परशुचं जखमी होणं, सगळी उलथापालतच होऊन गेली आहे. आपल्या या घराला ना कुणाची तरी नजर लागली दादा. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, पण आता मी माझं घर असं विखरू देणार नाही. मी सुमित्राला चांगल्यातल्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेईन आणि तिला बरं करीन, तिला या घरात आणीन आणि तिचा मोडलेला संसार पुन्हा उभा करीन. एक सांगू, या सगळ्या धक्क्यांमधनं तू स्वतः सावरतोयस ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तेवढंच नाही, अहिल्येला राजकारणात इंटरेस्ट आहे ना, मी तिला राजकारणात मोठं नाव मिळवून देईन.
वाकणीस बोला. अभिनंदन, चांगली बातमी सांगितलीत. पेढे वाटा तिथे, मी येतो थोड्या वेळाने. काय झालंय दादा? वामन, एखादी चांगली गोष्ट घडली ना की त्या पाठोपाठ अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मोरासकर शुद्धीवर आलेत. आपल्यापैकी कुणीतरी हवं आत्ता तिथे. वाकणीस आहेत आत्ता तिथे आणि मी जाईन थोड्या वेळानंतर. भाऊजी, आपली अमृता शुद्धीवर आले. चल दादा, लगेच चल. अमृता, ती शुद्धीवर आली आहे, काही काळजी करू नका. चल. हां, पण एक मिनिट, तुम्ही आत्ताच तिला भेटायला जाऊ शकत नाही. मी तिला आत्ताच अँटी स्ट्रेस देऊन पुन्हा झोपवलंय. डॉक्टर, पुन्हा झोपवलंय म्हणजे? म्हणजे ती मानसिक धक्क्याखाली आहे. आपण तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे या ट्रोमामधून बाहेर यायला. म्हणजे अजून धोका टळलेला नाही तर? मिस्टर किल्लेदार, काळजी करू नका, फक्त तिला थोडा वेळ द्या. येऊ मी? तसंच तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करा. चल, मी सोडून येतो. माफ कर मला अमृता, माफ कर मला. आता आली आहे ना अमृता घरी. पण जे काही झालं ते माझ्यामुळेच झालं. कोणीतरी वैयक्तिक रागापोटी हे सगळं केलंय. असं नका बोलू. आता ना आपण कोणी मागच्या कुठल्या गोष्टींवर नको बोलायला. त्यातून बाहेर पडू शकू. बरोबर, सगळे सावरतील पण मी नाही सावरू शकत. एक नालायक बाप आहे मी, 15 लाख मतदारांचा पालक आहे. माझ्या या मुलीला मी नाही वाचवू शकलो. माझ्या मतदारांना कसं वाचवणार मी? हे बघा, सारखं सारखं असं बोलून नका स्वतःला त्रास करून घेऊ. सगळं ठीक होईल. आली आहे ना आता अमृता घरी. इतके दिवस मी तुला बैठीला धरलं. मला जे काही हवं होतं ते मिळवण्यासाठी मी तुमचं देवपण पणाला लावलं. खरं म्हणजे नेहमी तू सगळ्यांची परीक्षा घेतोस, पण या वेळेला मी तुम्हाला परीक्षेला बसवलं. पण सगळा त्रास सोसून सुद्धा
राजा अमृताला तुम्ही सुखरूप परत आणलं. यात मला सगळं काही मिळालं देवा, सगळं काही मिळालं. माझ्या नरसिंहाची परीक्षा पाहिलीत तुम्ही. मी कधी उलट प्रश्न नाही विचारला तुम्हाला, पण यावेळी प्रश्न एका निष्पाप जीवाचा होता, म्हणून वागले मी अशी. क्षमा करा मला देवा, क्षमा करा. आणि या घरावर अशीच तुमची कृपादृष्टी कायम ठेवा, एवढंच एवढंच मागणं आहे या म्हातारीचं. बाकी काही नको देवा, बाकी काही नको. नरसिंह किल्लेदाराने माझ्या समोर हात जोडले, हात जोडले. पण अजून किती दिवस अशा लहान मुलासारख्या मानापमानाच्या गोष्टी करत बसणार आहात? पैसे मिळाले नाहीयेत अजून, त्याचा विचार करा. येडे, पैसा कुठे जातोय, तो माझ्याकडेच येणार शेवटी. पण नरसिंह किल्लेदाराने माझ्या समोर हात जोडले ही एकदम महत्वाची गोष्ट आहे. तू आता माझा गुलाम झाला. पण मला सांगा, काय केलं काय तुम्ही असं? काय केलं? अनया पक्या ऐकला काय? मेले काय सगळे? ए शिट, तुम्ही? अमृता कुठे आहे? झोपली ती, इंजेक्शन दिले ना. तुम्ही इथं काय करताय? दोस्ताला भेटायला आलोय. माणसं जपायला आवडतात मला. काय काम होत काय शर्ट? ऐका तुझ्या, पण मला लावायचे आम्ही आणि आंबे खाणार तुम्ही. आपण हलकट आहोत, हरामखोर आहोत, पण त्या हरामखोरपणाला आणि हलकटपणाला पण एक मर्यादा असते, एक सीमा असते, लक्षात ठेव. मला काय समजलं नाही. काय समजलं नाही, समजलं गेलं चुलीत. पैसे पाहिजेत मला. मी तुम्हाला फोन करणारच होतो शेट. यायला मी तुला फोन करायचो, माझा फोन कट करायचा, आणि आता मला सांगतो वगैरे फोन करणारच होतो. तुझ्या त्या फोनच्या रेंजपेक्षा मी लई फास्ट आहे बघ. तू नुसता फोन करायचा विचार केला, आम्ही हजर झालो इथं. शेट, मी तुम्हाला सांगणारच होतो फोन करून. सांगणार बिंगणार गेलं चुली इंडिया. मला पैसे पाहिजेत इंडिया. शेट, हे काय काढले? कसे कोण ठेवले सांग. सांगतो शेट, पण तुम्ही डायरेक्ट म्हणजे नाही नाही शेट. मी शेट इंडिया, मला पैसे पाहिजेत. शिशी शेट, पण बंद बंदूक बाजूला ठेवा शेट. इंडिया पैसे कुठे आहे मी सांगतो शेट, पण तुम्ही बंदूक बाजूला ठेवा शेट. बऱ्या बोला ना, पैसे दे शेट. असं करू नका शेट, बंदूक माझ्याकडे पण आहे. अरे नुसती 100 रुपयाची नाही, चालवायसाठी हिंमत लागते रे शेट. मी पण तुमचाच माणूस आहे शेट, तुम्ही असं करू नका शेट. पैसे पाहिजे शेट, बंदूक पाहिजे. पैसे कुठे ठेवले इंडिया? महिला पैसे कुठे? पैसे कुठे आहेत? दहा कोटी ठेवले कुठे तू? कोणाकडे दिले? इंडिया इंडिया महिला इंडिया इंडिया.
माझ्या जीवावर उठला वय रे तू. परशुराम किल्लेदार म्हणतात मला. येईल त्याचा एवढा मोठा गेम केला उपयोग काय? पैसे तर नाही मिळाले मला आणि पैसे कुठे ठेवले काय कल्पना नाही. सोडणार नाही रे, एक पैसा सोडणार नाही मायला. याची आई बहीण भाऊ बायको कोण कोण कुठं कुठं आहे शोध घेतला पाहिजे. त्यांच्याकडेच असणार पैसा. काय करू आता मी? पैसे वा परशुराम वा काय आयडिया सुचले मायला. पैसे गेले तर गेले, दादाला आता मूर्ख बनवतो की नाही बघ. त्याला असं दाखवतो की मी छातीवर गोळ्या छेडल्या आणि पोरीला वाचवले. चला त्यासाठी दोन गोळ्या. दोन कशाला? एकाच भागतय की अमृता किल्लेदारला वाचवण्यासाठी स्वतः परशुराम किल्लेदारनी गोळ्याची. नाही जॅकेट चांगलंय बाबा, लकी जॅकेट आहे ते. नाही खराब करायचं. कशाला पाडायची त्याला? फसला यो नाही फसणार. तिथं अमृताला घेतली आणि तडक घरी आलो. वा, मी विचार केला त्याच्यापेक्षा सुद्धा खूप हुशार निघालात तुम्ही. पण लक्षात ठेवा, ही दासी तुमच्या पायापाशी येण्यासाठी कधीपासून तयार आहे. कधीतरी आमचा सुद्धा विचार करा. करणार ग तुला राणी, लवकरच तुला दासी बनवणार मी. तुला सांगतो, वारात घेऊन येतो की नाही बघ रमावतीला. लोक घोड्यावर नेत आहेत, मी हत्तीवर येतोय आणि तू सोंड्यात न वरती यायचं माझ्या जवळ. अच्छा, पण मी लोकांसाठी मेलीये, त्याच काय? हे बघ, तुला मारणार मी आहे की नाही जिवंत पण मीच करणार परशुराम. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वसंतराव. नाही आभारी आहे हो तुमचा, आभारी आहे. नाही नाही येण्याची तसदी घेऊ नका, कामाची माणसं तुम्ही. ठेवतो ठेवतो फोन ठेवतो. अरे अरे कोणाचा रे फोन? आणि आता विश्रांती घ्यायची, त्रास नको करून घेऊ रे. काय ना आत्याबाई, या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार नको का मानायला? खरंच रे, किती माणसानं जोडतोस रे. परशु, हे शब्द ऐकायला सुमी हवी होती. म्हणजे तरी तिने विश्वास ठेवला असता की मी निर्दोष आहे. मी जाणार आहे ना, उद्याच जाणार आहे मोदींच्या हॉस्पिटल मध्ये तिला भेटायला. सांगणार आहे मी तिला तेव्हा ज्याच्यावर तू एवढे आरोप करत होतीस ना, त्या परशुनीच सोडवलंय अमृताला. तुला सांगशील ग, ती येडी आहे टपुर फिरलेली, तिचा थोडाच विश्वास बसणार आहे. तू नको त्रास करून घेऊ, झोपतोस का तू? झोप. अरे तुला गरज आहे विश्रांतीची बाळा, झोप आता. आत्या म्हणजे एकदम आठवलं म्हणून बोलतो. हा
लहानपणी तू कशी अंगाई म्हणून झोपी घालायचीस, म्हणजे बामण्याला अंदाज आला. मी आता नुसतं असं लांब उभं राहून बघत बसायचं. आता कशाला रे उकरून काढतोस त्या गोष्टी? करायचं नाही, तुला दुखवायचं म्हणून बोलत नाही का मी. आता मला एकदम आठवण आली, आता एकदा अंगाई घेत म्हणून मला झोपवशील काय? अरे लहान आहेस का आता? अग किती बी मोठा झालो तरी आता तुझ्या समोर आयुष्यभर लहानच आहे मी. एकदा अंगाई घेत म्हणकी, एकदा अट्ट पुरा कर. वेळ तुझी उतरत आली आहे. तुला माहित नाही तुझ्या बापाने पोलिसांना सांगून केवढी मोठी चूक केली आहे. आणि त्या चुकीची भरपाई आहे ना आता तुला करायला लागेल. झालं एक 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 गेम खेळूया बघू बघू तर आपण कोण कोण लय माझ आहे ना तुला तुझ्या बापाच्या नावाचा. आता बघतो मीच तयार केलेल्या या गाणीमध्ये तुझा थोबाड हा इंदुलकर कसा काळ करतो ते. लवकर खूप भूक लागली आहे का मला, लवकर काहीतरी दे प्लीज. मामा आले रे. गरम गरम पोहे. वाव मामा तुला माहिती आहे ना सकाळी सकाळी मला किती भूक लागते, तू पण ना. कसं माहित असणार रे बाळा मला तुझ्या सगळ्या सवयी, तुला कधी काय लागतं हे सगळं जाणून घ्यायची संधीच दिली नाही तू कधी तुझ्या आईला. मामा टू गुड, मस्त झालेत एकदम. खरं सांगू मामा, हे बाहेरचं खाऊन खाऊन ना माझं पोट अगदी दगडासारखंच झालंय. हे असं घरचं खाणं आता मला पचेल का नाही जरा शंकाच वाटते. काय झालं अशी काय हसतेस? तुझ्या पोटाला घरच्या अन्नाची सवय नाही,
आणि माझ्या पोटाला एवढ्या आनंदाची सवय नाही. तुला घरचं अन्न पचेल की नाही म्हणून शंका वाटतेय ना, आणि मला हा आनंद पचेल की नाही याची शंका वाटतेय. खरंच आर्यन, तू असं डायनिंग टेबलवर बसून आई भूक लागली आहे म्हणून मला हाक मारावी आणि मी तुझ्यासाठी असं गरम गरम खायला घेऊन यावं, स्वप्नच होतं रे माझं, आणि आज इतक्या वर्षानंतर स्वप्न पूर्ण झालंय. खरं सांगू, आता या क्षणात ती मरण जरी आलं ना तरी माझी काहीच हरकत नाही आहे. मामा प्लीज, आता मरणाच्या गोष्टी करायच्या नाही, फक्त जगण्याच्या गोष्टी करायच्या, आणि तेही आनंदाने जगण्याच्या गोष्टी. काय माय लोकांच्या गप्पामध्ये आम्ही डिस्टर्ब केलं तर चालेल का? काय विचारणं झालं का छाना काका, सांग ना काय झालं. युगंधरे, एक महत्वाची बातमी आणली. चांगली आहे का वाईट आहे आधी सांग. नाही आता बातमी तशी चांगलीच आहे, पण बघ तूच ठरव कशी आहे ती. जरा सांगशील. नरसिंह किल्लेदारची पोरगी अमृता किल्लेदार सुखरूप घरी परत आली. गण्या, अमृता कुठे? मला नाही माहित. माहित नाही म्हणजे किती वेळ झाला इकडे आहेस? मगाचपासून इथेच आहे. अरे मगाचपासून म्हणजे किती वेळ? नीट उत्तर दे ना. काय ग, उगाच कशाला ओरडतेस त्याच्यावर, काय झालंय? अमृता तिच्या खोलीत नाही, इकडे आली का? नाही, मी आता मगापासून इथेच बसलो, इथे तर आलेली नाही आहे. आणि खोलीत नाही आहे म्हणजे कुठे गेली आहे? नाही, अत्यावांच्या खोलीमध्ये असेल का? मी बघतो. मी जातो. जा, पळ पळ पळ, डोंट वरी, मी बाहेर जाऊन बघतो. आमच्या खोलीत असेल का? नाही तर मग विचारतेस काय मला? जा आणि बघ, खात्री कर. डोंट वरी, मी बाहेर बघतोय. तुम्ही इथे आहात, मग अमृता कुठे? काय बडबडतेस, आणि कसली धावपळ चालली? अमृता आली होती का आपल्या खोलीमध्ये? नाही, पण तिच्या खोलीतून कधी बाहेर पडली ती? मला नाहीच कळलं, मी सकाळी उठले तेव्हा शेजारी नव्हतीच ती, म्हणून मी आपलं शोधतीये. तर आता काय काय झालं? बाहेर आहे? नाही, बाहेर तर नाहीये. आमच्या खोलीत तर नाही. सिक्युरिटी इन्चार्ज कोण आहे? अमृताला बाहेर जाताना पाहिलं का? काय झालं? ते म्हणतात सकाळपासून गेटच उघडलेलं नाही. खूप म्हणजे बाहेर कुठेतरी गेलेलं नाही आहे, घरातच असेल ना असली तर. मी बघतो बघतो. मी सुमिताच्या खोलीत आहे का ते बघून येते. अत्याबाई, अमृता ताई आली होती इथं? अरे गणेश, एवढ्यात कशी बाहेर पडेल ती? जरा दोन तीन दिवस जाऊ दे मग तुम्ही. तिच्या खोलीत पण नाहीये, हॉल मध्ये पण नाहीये, सगळे शोधतायत तिला. सगळे शोधतायत म्हणजे? वामन दादा, जानकी ताई सगळे शोधतायत तिला. अरे चल चल बघूया. सुमिताच्या खोलीमध्ये नाहीये. अत्याबाईंच्या खोलीत. गणे गेलाय पाहिला, पण इतका वेळ झाला अजून आला नाही, म्हणजे कदाचित तिथेच असेल. काय ग जानकी, गणे काय म्हणतोय, कुठे गेली अमृता? मला वाटलं तुमच्याकडे तरी आली असेल म्हणून. नाही ना, मला आत्ताच कळलं म्हणून तर आले मी बाहेर. बागेत पाहिलंय का? वामन गेला होता, नाहीये तिथे. आणि मग गच्चीत? गणेश, गच्चीत जाऊन बघून ये. नाही नाही, तू थांब, मी पाहते. सगळं घर बघितलंय दोन दोनदा, कुठेही नाहीये. जानकी कुठे? गच्चीत गेले. ओके, मी बघतो. एक मिनिट, जर ती तिथे विचार करत बसली असेल तर तिथेच बसू द्या तिला, त्रास देऊ नका. ओके, खाली घेऊन ये आधी तिला. अगं आधी जाऊन बघतो तरी. आलोच.
इकडे बसली सोय, खाली एक घर शोधताय तुला. हे अशी का बसली आहेस? चल काय चल उठ, चल चल घ्या. इथे बसल्यात बाईसाहेब आणि तिकडे आम्ही अख्खं घर दोनदा झटकलंय. बघ आपल्याला लाडक्या पुतणीची किती काळजी आहे त्यांना. नुसती पुतणी नाही, दादापेक्षा लाडकं आहे माझं हे पिल्लू. वेलकम होम बाळा. अगं सगळं घर डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत होतं बाळा. हात लावू नकोस मला. माझ्या जवळ जरी आलास ना तरी बाबा गोळी घालतील तुला. अमृता जा इथून. असं काय करते वामन दादा? ते नाही जानकी, चेहऱ्यावर काळा फडका असला ना तरी मी ओळखलंय. तू जा इथून. जानकी जानकी मला इथून घेऊन चल. जानकी प्लीज मला इथून घेऊन चल. जानकी जानकी मला घेऊन चल.